बस आमच भागल विषय संपला. तुझी दाढ़ी जड़ी तरी चलन पन माझी बीड़ी पेटली पाहिजे असे आम्ही आहेत. आम्हाला फक्त आमचं हित आमचा स्वार्थ. अरे नको दादा, दुसऱ्यासाठी जगून बघा, संतांसाठी जगून तर बघा, मोक्ष लवकर मिळेल. तसं नाही राहिलं माऊली, आजकाल लय अवघड झालं. कधी कधी लय वाईट वाटतं महाराज. हे पोरं सोरं आहे ना असे मागं पुढं करायला लागले ना, नाही त्या लोकांच्या की लय वाईट वाटतं महाराज, लय वाईट वाटतं. परंतु लाचार नाही आपण, भिकारी नाही. अरे करा ना, जर तो नेता योग्य असेल ना तर त्याच्या मागं पुढं करा ना. पण आजकालचे नेते मला नाही वाटत एवढे योग्य आहेत. तुम्ही निस्त साहेब 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 भिकारी गला का तो लाचारे. अरे कुठल्या मातीत जन्माला आलात माऊली? अरे अशा मातीत जन्माला आलात ज्या मातीत शंभू राजे जन्माला आले. अरे माझ्या राजाला नव्हतं चुकताय, नव्हतं नमताय. अरे माझा राजा मुघलांच्या हातात चाकदंडाने बांधला आहे. झाडाच्या साली खाणं तशा अंगाच्या साली काढल्यात, रक्ताच्या ओढच्या ओढ माझ्या अंगाच्या अंगात वाहत आहे. रोज एक अवयव कापला जात आहे. अरे जखमेला त्रास व्हावा म्हणून तिकट्याची मिठाची चोळण त्यांच्या अंगावर केली जाते. काय अवस्था सांगा बाई माऊली. सिर्फ एक बात, हमारे सामने झुक जाओ इस तख्त का शहंशाह बना देंगे. नाही ऐकायचं, काय नाही ऐकायचं. आवाज कटतोय माऊली. ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये माऊली, कारण मी स्वाभिमानी कुळात जन्माला आलो आहे. मिलो तरी चालेल, पण स्वाभिमान घाण ठेवणार नाही. कुस तशी आहे, बाप तसा आहे. कशी नजर झुकवत नाही बघू. सळई घेतली, आगेत घातली, लालबुंद केली, सळई नजरेत घुसणार आहे. दोन गुटाचं अंतर आहे, प्राण कंठापर्यंत आलाय. पुन्हा एकदा शेवटचं विचारलंय, सांभाळ आखरी बार पूछ रहा हूं. जिंदगीचे हात गवा बैठोगे, सिर्फ नजर ही तो झुकानी है. इतना किस बात का गुरूर है. राजाने छाती पकवली, नजर वर केली आणि त्याला नजर वर करून मान वर करून सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाईलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शोभाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही या मातीची. असा बाप असला ना की असा पुत्र जन्माला येतो. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. नाही भिनान मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराय आहेत माझे रायगड किल्ल्याला. महाराष्ट्राला शोभेला सा, महाराष्ट्राला शोभेला सा एकच भागा. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पार आहे. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. काय बाप आहे ना माऊली. प्रत्येक बाप यांच्यासारखंच असतं बरं का. पुत्र असा असला पाहिजे. काय सांगायचं मुलांना, अभंग घेतलाय म्हणून सांगते. धन्य माता पिता कोण असतील माहीत आहे. बापाचा एकदा शर्ट आला ना, बापाची एकदा चप्पल आली ना, तुम्ही त्याच्या तोंडाकडे कधी बघितलं नाही पाहिजे. पैशासाठी तुम्ही घेतलेल्या गाडीत तुमच्या बापाला तुम्ही फिरवलं पाहिजे. तुम्ही घेतलेल्या कपड्यात तुमचा बाप सजला पाहिजे. तुम्ही घेतलेला मोबाईल तुमच्या बापानं वापरलेला पाहिजे. हे आपलं काम आहे. तुम्हाला सांगते पोरींनो, अरे आपण तर लय कणखरे जिजाऊच्या लेकी आहेत आपण. अरे जगताना असं जगायचं, आपण कुणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेनं बघायची. पण आमचं लय अवघड झालं की नाही.
तुला म्हणून सांगते माय, चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे माऊली. आपण कमकुवत नाही ना, आपली काय चूक नाही ना, अरे नुसतं पोराच्या बापानं हुंडा मागूच द्या, त्याच्या पोराला म्हणायचं फक्त तू आत चल, त्याला आतल्या खोलीत न्यायचा, आत कडी लावायची, कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि असा ठोकायचा, काळा निळाच करायचा आणि पुन्हा वरनं म्हणायचं आता कसं वाटतंय, त्यानं म्हटलं पाहिजे गार गार वाटतंय, भ्यायचं नाही आणि पुन्हा बाहेर सोडायचा. ती निस्ता बापाला म्हणला पाहिजे पप्पा नवतरुणी नोकम बरे कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा, नवतरुणी नोकम बरे कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊन कुठा. पण त्यासाठी तुम्ही गुणवान पाहिजे, लक्षात ठेवा बरं का, तीन गुण असल्याशिवाय लग्न करायचं नाही. पहिला गुण शिक्षण पूर्ण करा, दुसरं संस्कृती, आपल्यापेक्षा मोठ्यांशी कसं वागायचं हे ज्ञान असलं पाहिजे, तिसरं सगळ्यात महत्वाचं स्वयंपाक. देवगावच्या बाया स्वयंपाक शिकवा, तुम्ही लय लाड करीता. ऋतुजा, अगे ऋतुजा, तू कशाला तुझे कमल कमल हात पिठात घालती, मी हाय ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय, अगं डंगरे लग्न झाल्यावर काय तू जण रे कधी, असं लग्न झालं ती तर आई नसती, कोण असती, जगदंबेचा दुसरा अवतारच असतय. आणि ती काय गोडीत सांगते वय, सासू चिडती तेव्हा हिला आई आठवती, मग ऋतुजा म्हणती आई आंबा बाई मला कशी ग पावली, चपाती आई ना म्हणून माझ्यावर सासू धावली. बास माऊली ह्यातली जर उठली ना, लयच मगापासून आपण आंबा बाईवर धनका लावलाय, आपला पांढरंग बंद पडायचा महाराज चालता चालता, काय सांगायचं. आता आरती करीन का महाराज चिडन नाही तर, पण सुनलंय आगाव सुन म्हणती आई, ओ आई तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई, लग्न होईपर्यंत ती माझी आई, लग्न झाल्यापासून कावळा शिवेपर्यंत तुम्हीच माझी आई. म्हातारी गुंगली, म्हातारी म्हणती लोकच निकरू येत मला आई म्हणत, तू वय बाजूला मी चपात्या करते, गुतलं कशात महाराज, सुटलं की सगळं. इथं एवढं डोकं लावण्यापेक्षा परमार्थात थोडं डोकं लावा, आपलं हित त्याला कळावं असं वागा, आपलं कर्तव्य आपलं कर्म आपल्याला समजलं ना की परमार्थ करायचा सोपा जात. तो का म्हणे सोपे आहे सर्वा होणी, पण शहाणा तो धनी. फक्त संतांचं ऐका माऊली, संत समागमी धरावी करावी तातडी, संतांचं ऐकून तर बघा, कारण तुमचे मायबाप धन्य. आम्हाला जर तुम्हाला म्हणायचं असेल ना तर तुमचं कर्म योग्य असणं फार गरजेचं आहे. मग जेव्हा छत्रपतीच्या पोटी शंभूराजे जन्माला आले, शहाजीच्या पोटी छत्रपती जन्माला आले, धन्य माता पिता कुणाच्या लेकरांना म्हणावं, अरे भगवान बाबा जन्माला आले प्रत्येक घरात न सांगता उजेड पडला, यांना म्हणावं धन्य माता पिता तयाची. मग धन्य माता पिता कोण याचं उत्तर आहे, ओ जी देता देगा.
पुत्र होती जे सत्याचं आचरण करणारे भगवंताचं नामचिंतन करणारे माय बाप त्यांच्या पोटी अशी संतती जन्माला आली. अरे आपण त्यांचं कौतुक काय करावं. पांडुरंगाने ज्यांचं कौतुक केलं, पांडुरंगाने ज्यांच्यावर प्रेम केलं, अहो देवाचं नाव घेऊन बघा. प्रेम करतो पांडुरंग करत नाही का? करतो ना. माझ्या चोखोबराईची गुरं माझ्या देवानं राखावी, माझ्या जनाईचं जातं माझ्या देवानं ओढावं, माझ्या नामदेवरायासाठी माझ्या देवानं यावं, तुकोबरायांचा संसार देवानं हाकावा, सगळं काही माझ्या पांडुरंगानेच करावं. किती प्रेम करावं. अरे तुम्ही फक्त संताचं वचन मोडू नका. ऐका सांगतो तुम्हाशी भजारे नाही तरी गेला हरिओच्चारणी.